अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त प्रभारी सरपंच जगनसिंग राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य श्यामसिंग राजपूत, माजी सरपंच रामलाल हडप, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी DP टेमकर, तलाटी मोहन महाजन, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल अशोक हडप, धोंडूसिंग राजपूत, ग्रामपंचायत कर्मचारी अनंत पाटील, कैलास खराटे, गजानन कोळी, प्रवीण भोईटे, मनोज खोडपे आदी कर्मचारी उपस्थित होते। तसेच 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावात ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सलग 4 दिवस गटारी साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून श्रमदान, रस्ते दुरुस्ती, लोकवर्गणीतून मुरूम टाकणे, नाले सफाई आदी कामे घेण्यात आली। यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समिती अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, सरपंच जगनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य दीपक बेडवाल, संजय पवार, सरपंच मंगलसिंग राजपूत, बाबू हिवाळे यांच्यासह मिराचे पळासखेडा येथील ग्रामस्थ मंडळींनी आपला सहभाग नोंदवला। आज 1 मे महाराष्ट्र दिन, तसेच 1 मे हा कामगार दिनसुद्धा असून आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात 1 मे दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच जिल्हा परिषद शाळेच्या आवारातसुद्धा ध्वजारोहण करण्यात आलं। त्याच निमित्त सर्व ग्रामस्थ, नागरिक, कर्मचारी उपस्थित असून नागरिकांनी आज या कामगार दिनानिमित्त व 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त एक चांगला उपक्रम हाती घेतला व गावातील स्वतः पदाधिकारी व गावातील गावातील नागरिक यांनी एकत्र येऊन श्रमदानाने गटारी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले। हा एक कार्यक्रम
अतिशय उत्कृष्ट असून लोकांनी सुद्धा आपली स्वच्छता स्वतः करावी हा त्यामागचा उद्देश आहे. व आपला परिसर व स्वच्छता जर चांगली राहिली तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं असतं. आपण आपलं आरोग्य दुसऱ्याच्या भरोशावर स्वच्छता परिसर आपला परिसर हा दुसरा व्यक्ती स्वच्छता करील यावर अवलंबून न राहता आपण स्वतः स्वतः स्वच्छता करावी व परिसर चांगला सुस्थितीत ठेवावा हा मागचा उद्देश आहे. त्यानिमित्त या एक मेच्या ध्वजारोहणानिमित्त व एकत्रित सर्व ग्रामस्थ आल्याने सर्वांचे आभार मी व्यक्त करतो. या ठिकाणी आज महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत पळासखेडे मिराचीच्या आवारामध्ये तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळासखेडे मिराची या शाळेच्या आवारात दोन्ही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला आहे. त्यानिमित्त सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीतर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. महाराष्ट्र दिनानिमित्त आमच्या ग्रामपंचायतीने एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे. ग्रामस्वच्छतेचा हा उपक्रम सर्व सन्माननीय सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकार होत आहे. या उपक्रमातून आपल्या गावची स्वच्छता आपण स्वतः श्रमदानातून करायची आणि त्यानिमित्तानं आपलं आरोग्य आपण स्वतः जपायचं असा या संकल्पनेमागचा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. आणि नक्कीच आपण जर सर्वांनी सहकार्य केलं तर हा उद्देश इथे सफल होईल आणि गावाचं जेणेकरून गावाचं आरोग्य अतिशय चांगलं आणि स्वच्छ राहील. यासाठी मी ग्रामपंचायतीतर्फे सर्व युवा कार्यकर्ते गावातील युवा नागरिक सर्वांना अशी विनंती करतो सर्वांनी या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा आणि आपल्या गावाची स्वच्छता आपणच करावी अशी ग्रामपंचायतीतर्फे सर्वांना नम्र विनंती आहे. आज एक मी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आजच्या एक मे दिनानिमित्त आज आपल्या ग्रामपंचायत पळासखेडे मिराचे येथे ध्वजारोहण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आज आमचे मोठे भाव माजी पंचायत समिती सदस्य कदमबाबा हे हजर होते. तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष प्रकाशभाऊ सुर्यवंशी तसेच मुकुंद काका आमचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य संजय रघुनाथ पाटील मंगलभाऊ जमादार भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी टेमकर भाऊसाहेब बापू कोतवाल ग्राम संजय पवार महावीर जैन ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी आले. तसेच आज आपण एक मे निमित्त गावात विविध प्रकारचे संबंधातून गटारी साफ करण्याचे काम या ठिकाणी हाती घेतले आहेत. या ठिकाणी आपले पळासखेडे मिराचे येथील ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे रामलाल आप्पा काका हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. तरी आजपासून आम्ही गावातील गटारी स्वच्छ करण्याचे ठरले समाधानातून. कालसुद्धा 1-30 तारखेपासून आम्ही त्या वार्ड नंबर 1 स्वच्छता केली. त्यानिमित्त बरेच नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. आजसुद्धा आजपासून 3 दिवस या ठिकाणी असंच स्वच्छता अभियान सुरू आहे. परत अजून वार्ड नंबर 3 पूर्ण रस्त्याचे कामे मुरून टाकून त्या ठिकाणी नागरिकांनी स्वच्छेने वर्गणी जमा करून आपल्या स्वखर्चाने त्या ठिकाणी रस्ता करणार आहेत. तसेच वार्ड नंबर 2 पेअर ब्लॉक दुरुस्तीचे कामसुद्धा श्रमदानाने केले. याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.